गुड मॉर्निंग बघा, कालच्या पिरियडमध्ये आपण इनहेरिटन्स आणि व्हेरिएशनचा पहिला इंट्रोडक्टरी पार्ट आपण कम्प्लीट केला. त्याच्यामध्ये व्हॉट इज मीन बाय इनहेरिटन्स, व्हॉट इज मीन बाय ऍक्च्युअली हेरिडिटी, व्हॉट इज मीन बाय व्हेरिएशन हा पार्ट आपण कम्प्लीट केला. ऍक्च्युअली ट्रान्समिशन ऑफ कॅरेक्टर फ्रॉम जनरेशन टू जनरेशन त्याला आपण इनहेरिटन्स किंवा हेरिडिटी नाव दिलं, आणि जर बदल दिसत असेल त्याला आपण व्हेरिएशन नाव दिलं. मग सजीवांच्या मध्ये ही दिसणारी एकदम दिसणारी प्रक्रिया आहे, एकाच वेळेस हे दिसू शकतं, याचं पहिलं शास्त्रीय नॉलेज आपल्याला मेंडलने करून दिलं. आणि म्हणून आपण मेंडलला एक पदवीच दिली होती. काल आपण ते पाहिलं की त्याला आपण मेंडलला आपण रेकॉग्नाइज असं करतो, ही इज नोन एज द फादर ऑफ जेनेटिक्स. मग त्यांनी कसे एक्सपेरिमेंट केले, त्यासाठी काय वापरलं, प्लांट वापरला, पण ते प्लांटचा आपण काल डिटेल्स आपण पाहिला. त्या प्लांटला आपण नाव दिलं होतं पॉइजन सटायोम, गार्डन पी प्लांट किंवा मी सांगितलं हिरवा वाटाणा. सात कॅरेक्टर आहेत ऍक्च्युअली, सात पेअर काल आपण बघितले कुठले कुठले कॅरेक्टर आहेत. म्हणजे काल आपण या चॅप्टरचा एक इंट्रोडक्टरी पार्ट बघितला. ऍक्च्युअली मी सांगितलं की मेंडल हा एक कोण होता, ही वॉज अन ऑस्ट्रियन मॉन्क, एक ख्रिश्चन धर्मगुरू होता. आणि त्या ख्रिश्चन धर्मगुरूंनी याचा शास्त्रीय अभ्यास केला, त्यासाठी त्यानं गार्डन पी किंवा पी प्लांट ज्याला आपण म्हणतो पॉइजन सटाव म्हणतो ते प्लांट वापरलं, आणि त्यानं त्याच्या पद्धतीनं एक्सपेरिमेंट्स केले, त्यानं एक स्वतः मेथड तयार केली. ही इज व्हेरी मेथडॉलॉजिकल. त्याच्या सक्सेसमध्ये अनेक कारण सांगितली जातात. एक तर त्यानं खूपशे एक्सपेरिमेंट केले, ते मेथड ठरलेली होती. त्यानंतर त्याचा सगळा डाटा त्यानं व्यवस्थित लिहिला, मॅथमॅटिकल फॉर्ममध्ये तयार केलं, रेशोज तयार केले, हे सगळं त्याचं सक्सेस आहे. प्लांट निवडणं हा सक्सेस आहे. तसंच तोही पार्ट आपण याच्यामध्ये कम्प्लीट केला. नाऊ टुडे वी आर गोइंग टू स्टडी द नेक्स्ट आर्टिकल, दॅट इज द जेनेटिक टर्मिनॉलॉजी. व्हॉट इज मीन बाय द जेनेटिक टर्मिनॉलॉजी? जेनेटिक टर्मिनॉलॉजी मीन्स दीज आर द टर्म युजली युज्ड इन अ जेनेटिक इंजिनिअरिंग ऑर सो कॉल्ड जेनेटिक्स. जेनेटिक्स मध्ये वापरल्या जाणाऱ्या या काही टर्म्स आहेत. जसं फिजिक्समध्ये वगैरे तुम्ही वेगवेगळ्या टर्म्स बघता, कॅलरी टर्म आहे, किलो कॅलरी टर्म असते, फोर्स ही एक टर्म आहे, हे सगळ्या ज्या काही टर्म्स आहेत तसे आपल्या बायोलॉजीमध्ये जेनेटिक्समध्ये वापरल्या गेलेल्या टर्म म्हणून याला म्हणायचं जेनेटिक टर्मिनॉलॉजी. आणि ह्या जेनेटिक टर्मिनॉलॉजीमध्ये आपल्याला पहिली टर्मिनॉलॉजी बघायची, दॅट इज कॉल्ड ॲज द कॅरेक्टर. आता ऍक्च्युअली कॅरेक्टर, ट्रेट, फॅक्टर हे तिन्ही सेमच मिनिंगने वापरले जातात, अगदी थोडाफार फरक यांच्यामध्ये आहे. आणि त्या सगळ्यांचं केमिकल स्ट्रक्चर जर म्हणलं, केमिकल जर त्याचं अनालिसिस केलं, तर तो जीन पर्यंत येतो, डीएनए पर्यंत येतो. म्हणजे ऍक्च्युअली ह्या ज्या तीन टर्म आहेत, ट्रेट, कॅरेक्टर आणि फॅक्टर, ह्या जवळपास सेम मिनिंगचे आहेत. पहिली टर्म आहे कॅरेक्टर. कॅरेक्टर म्हणजे काय? कॅरेक्टरचा अर्थ आहे स्पेसिफिक फीचर, त्या सजीवाचं ते वैशिष्ट्य असतं. पण नेहमी लक्षात घ्या, कॅरेक्टर मे आर मे नॉट ट्रान्समिट फ्रॉम जनरेशन टू जनरेशन. म्हणजे हे गुणधर्म पुढच्या पिढीमध्ये येतीलच असं नाही, कारण हे गुणधर्म काही वेळेस त्या माणसाने अक्वायर केलेले असतात, त्या सजीवांनी त्याच्यापुरते अक्वायर केलेले असतात, ते पुढच्या पिढीत जातील अशी शक्यता नसते. म्हणजे अगदी सोपं एक्झाम्पल आपण बघूयात, सिक्स पॅक बॉडी असते. म्हणजे आमिर खानचं तुम्ही गझली बघितलं असेल तर लक्षात येईल की त्यामध्ये सिक्स पॅक बॉडी आमिर खानची दाखवलेली, ती त्यानं कमवली होती तेवढ्यापुरती. तो त्याचा कॅरेक्टर होता, तो त्याचा फीचर होता, स्पेशल फीचर होता. तो कॅरेक्टर त्याच्या पुढच्या पिढीमध्ये येणार नाही. आणि म्हणून कॅरेक्टर किंवा ज्याला आपण स्पेशल फीचर म्हणतो ते इनहेरिट होणार पण नाही, त्यांना होणार पण. म्हणजे जर ते जीन बेस्ड असतील तर इनहेरिट होतील, आणि जीन बेस्ड नसतील तर इनहेरिट होणार नाही. पण हे दोन्ही फीचर असतात ते दिसू शकतात, विजिबल असतात थोडक्यात. सो दॅट इज फीचर, कॅरेक्टर. सेकंड इज कॉल्ड एज द ट्रेट. ट्रेटचं वैशिष्ट्य काय? ट्रेट्स आर द इनहेरिटेड कॅरेक्टर्स अँड इट्स अ डिटेक्टिबल व्हेरियंट्स. म्हणजे हे असे गुणधर्म असतात की जे एका पिढीमधून दुसऱ्या पिढीमध्ये जात असतात, थोडक्यात हेच जीन बेस्ड असतात. मग असे जीन बेस्ड कॅरेक्टर आणि त्यांचे व्हेरियंट, म्हणजे त्यांच्यामध्ये असणारे वेगळे त्यांची टाईप आपण म्हणूयात, त्या सगळ्याला म्हटलं जातं ट्रेट.
म्हणजे फॉर एक्झाम्पल ब्लॅक बॉडी इज द ट्रेट, व्हाईट बॉडी कलर इज द ट्रेट, ब्ल्यू आय इज द ट्रेट, अशा अनेक गुणधर्म आपल्या याच्यामध्ये या ठिकाणी सांगता येतात. म्हणजे अगदी आपण सोपा विचार करूयात की आपल्या आई किंवा वडिलांच्या पैकी दोघांच्या पैकी एकाचे केस जर करली म्हणजे कुरळे असतील तर तो झाला ट्रेट, आणि तो दोघांच्या पैकी एकाचे असेल तर पुढच्या पिढीमध्ये अपत्यामध्ये तो आलेला असतो, तो म्हणजे इनहेरिट झालेला असतो, दॅट इज ट्रेट. किंवा अगदी सोपं एक तुम्हाला समजणार एक्झाम्पल सांगतो, ऐश्वर्या रायचे डोळे निळे आहेत, तिचे जे काही जनरेशन पुढे तयार झालेली मुलगी असेल तिचे पण डोळे निळेच असणार आहेत, हा कॅरेक्टर आहे, इनहेरिट झालेला कॅरेक्टर आहे. हे थोडक्यात काय, हे जीन बेस्ड असतात, इनहेरिटेड अशा प्रकारचे कॅरेक्टर्स असतात. सो दीज आर द कॅरेक्टर्स अँड ट्रेट. तिसरी याच्यासारखीच टर्म आहे, दॅट इज कॉल्ड एज द फॅक्टर. ऍक्च्युली फॅक्टर ही टर्म कुणी तयार केली, फॅक्टर इज द टर्म डिफाईन्ड बाय मेंडल, मेंडलनी तयार केलेली टर्म आहे. त्याच्या म्हणण्यानुसार काय, दे आर नथिंग बट द पार्टिकल ऑर दे आर नथिंग बट द युनिट ऑफ हेरिडिटी. त्याच्या म्हणण्यानुसार हे पार्टिकल आहेत प्रत्येक सजीवामध्ये किंवा युनिट ऑफ हेरिडिटी आहेत, आणि मेंडलनी ह्याला फॅक्टर असं नाव दिलं. मेंडलच्याच फॅक्टरला आपण अलीकडं नाव देतो जीन. म्हणजे जीन म्हणजे काय, थोडक्यात फॅक्टर इज अ रीनेम्ड. रीनेम्ड म्हणजे पुन्हा त्याला नवीन नाव दिलं, नवीन नाव देणं, बारसं त्याला नवीन केलं असं आपण मराठीत म्हणूयात, नवीन नाव दिलं. सो मेंडल्स फॅक्टर इज रीनेम्ड ऍज अ जीन. मग जीन काय, जीन इज अ सेगमेंट ऑफ अ डीएनए इज रिस्पॉन्सिबल फॉर इनहेरिटन्स अँड एक्सप्रेशन ऑफ कॅरेक्टर. तो एक डीएनएचा छोटा असा तुकडा आहे हा डीएनए, याच्यावर अनेक न्यूक्लियोटाइड्स आहेत ए टी सी जे सारखे. मग हा छोटा जो काही डीएनएचा तुकडा आहे क्रोमोसोम वरचा, क्रोमोसोम मधला, कि जो इनहेरिटन्स साठी जबाबदार आहे, जो कॅरेक्टरच्या एक्सप्रेशन साठी जबाबदार आहे, याला म्हणलं जातं जीन्स. हे थोडक्यात काय, हे चार जे काही पहिले लिहिले आहेत ते जवळपास सेम मिनिंगच आहे. सो कॅरेक्टर, ट्रेट, फॅक्टर अँड एलील, हे चार लक्षात घ्या. कॅरेक्टर मी सांगितलं स्पेशल फीचर आहे, ते इनहेरिट होतील किंवा नाही. ट्रेट मात्र जीन बेस्ड असतात, ते इनहेरिटच होतात. फॅक्टर हा मेंडलनी सांगितलेला होता, पार्टिकल किंवा युनिट ऑफ हेरिडिटी. मेंडलला जीन माहित नव्हतं म्हणून त्यांनी त्याला नाव दिलं होतं फॅक्टर. आणि नवीन नाव जे जीन आहे, जोनासन नावाचा सायंटिस्ट आहे त्यांनी हे नाव तयार केलंय. थोडक्यात फॅक्टरचंच नवीन नाव जीन आहे, तो सेगमेंट असतो डीएनएचा जो इनहेरिटन्स आणि एक्सप्रेशनला जबाबदार असतो. सो दॅट इज द फोर्थ टर्म. फिफ्थ इज कॉल्ड एज द एलील. एलील म्हणजे काय, एलील्स आर द टू ऑर मोर अल्टरनेटिव्ह फॉर्म्स ऑफ द सेम जीन प्रेझेंट ऑन द होमोलॉगस क्रोमोसोम. मी आता होमोलॉगस क्रोमोसोम काढतो, तर होमोलॉगस क्रोमोसोम दिसतात कुठं, तर जनरली होमोलॉगस क्रोमोसोम आपल्याला डिप्लॉइड ऑर्गॅनिझम मध्ये दिसतात. आता 11 मध्ये तुम्हाला हॅप्लॉइड आणि डिप्लॉइड झालेला आहे. हॅप्लॉइडचा अर्थ हाफ नंबर ऑफ क्रोमोसोम एकच सेट असं म्हणूयात, डिप्लॉइडचा अर्थ दोन सेट क्रोमोसोम. म्हणजे उदाहरणार्थ आपल्यामध्ये ह्युमनचा विचार केला तर आपल्या सगळ्या बॉडीच्या सेलमध्ये 46 क्रोमोसोम नंबर आहे आपला, दॅट इज डिप्लॉइड नंबर 2N समजला जातो. आणि आपल्या स्पर्म किंवा ओव्हममध्ये तो हाफ झालेला असतो, तो 23 पर्यंत आला, सो ते हॅप्लॉइड आहे. होमोलॉगस क्रोमोसोम ही नेहमी डिप्लॉइड ज्याला आपण म्हणूयात त्या सेलमध्ये किंवा त्या ऑर्गॅनिझम मध्ये दिसते. मग या होमोलॉगस या पर्टिक्युलरली एलील ही प्रॉपर्टी होमोलॉगस क्रोमोसोम किंवा मग एलील म्हणजे काय, एलील आर नथिंग बट द टू ऑर मोर अल्टरनेटिव्ह फॉर्म्स ऑफ द सेम जीन प्रेझेंट ऑन द सेम होमोलॉगस क्रोमोसोम. होमोलॉगस क्रोमोसोमचा अर्थ आहे दीज आर द क्रोमोसोम प्रेझेंट नियर टू इच अदर, ऑलवेज प्रेझेंट इन पेअर इन डिप्लॉइड ऑर्गॅनिझम, दे आर सेम फ्रॉम स्टार्ट टू एंड. फिगर बघा, दोन क्रोमोसोम मी या एंड पासून या एंड पर्यंत सेम दाखवलेले, अशी जी पेअर आहे याला होमोलॉगस क्रोमोसोम म्हणतात. आणि ह्या होमोलॉगस क्रोमोसोमवर सारख्याच लोकायवर समजा असे काही जीन्स तुम्हाला दिसत असतील, कॅरेक्टर दिसत असतील, म्हणजे उदाहरणार्थ याच्यावर टी आहे, कॅपिटल टीचा अर्थ टॉल झाला आणि स्मॉल टीचा अर्थ डॉर्फ झाला, पण हे होमोलॉगस क्रोमोसोमस सारख्याच उंचीवर दाखवले. सो दीज आर द टू ऑर मोर अल्टरनेटिव्ह फॉर्म्स ऑफ द जीन प्रेझेंट ऑन सेम लोकाय, सेम लोकेशनवर, सेम उंचीवर आपण त्याला म्हणूयात, सेम प्लेसवर. उदाहरणार्थ इथं मी असं दाखवलेलं नाही, इथं एक टी आणि इथं एक टी असं दाखवलेलं नाही, दोन्ही सेम दाखवलेले आहेत, याला म्हणलं जातं याच्यामध्ये एलील्स. सो एलील्सचा अर्थ आहे
अल्टरनेटिव फॉर्म याला एलिलोमॉर्फ सुद्धा म्हटलं जातं. सो दिस इज एलील. पुढची टर्म आहे ती म्हणजे डॉमिनंट कॅरेक्टर. तर मी सांगितलं की प्रत्येक सजीवामध्ये ह्या अशा प्रकारचे कॅरेक्टर डिप्लॉइड सेटमध्ये डिप्लॉइड ऑर्गॅनिझम मध्ये असणार आहेत. मग जेव्हा आपण या मेंडलने जेव्हा असे काही क्रॉसेस केले, म्हणजे मेंडलने पहिला क्रॉस केला होता तो टॉल अँड डॉर्फचा, एक टॉल प्लांट घेतलं एक डॉर्फ प्लांट घेतलं, त्या टॉल प्लांट मधले फ्लॉवरचे पोलन ग्रेन डॉर्फवर टाकले, पॉलिनेशन झालं, फर्टिलायझेशन झालं, हायब्रिड, त्यानंतर तिथं झायगोट फॉर्मेशन झालं, एम्ब्रिओ तयार झाला, सीड तयार झाला, पॉड मध्ये तयार झाला, पॉड घेतली, सीड काढून जमिनीवर लावलं, तयार नवीन जनरेशन, नवीन प्रकारची पिढी तयार झाली, हा हायब्रिडायझेशनचा एक्सपेरिमेंट. आणि त्याला काय दिसलं, सगळ्याचे सगळे टॉल दिसले, डॉर्फ कुठेही दिसला नाही. म्हणजे थोडक्यात काय, तर तो डॉमिनंट कॅरेक्टर, टॉल हा डॉमिनंट आहे. मग डॉमिनंटची डेफिनेशन काय केली जाते, दीज आर द एलील दॅट एक्सप्रेस इवन इट्स अल्टरनेटिव्ह फॉर्म इज प्रेझेंट. म्हणजे उदाहरणार्थ आपण जर विचार केला की मेंडलनी काय क्रॉस केला आहे, मेंडलनी क्रॉस केलाय टॉलचा आणि डॉर्फचा. टॉल आणि डॉर्फ दाखवलं जातं या पद्धतीमध्ये, दोन कॅपिटल टेन दोन स्मॉल टी, यांचे गॅमेट पडले जातात, फर्टिलायझेशन होतं आणि यांच्यापासून तयार झालेला हा एफ वन आहे कॅपिटल टी आणि स्मॉल टी. याच्यामध्ये सगळेच्या सगळे टॉल दिसतात, ऍक्च्युअली याला हायब्रिड टॉल म्हणलं जातं. इथं काय दिसतोय, कॅपिटल टी पण आणि स्मॉल टी पण, पण दिसतोय हा कॅपिटल टीच, म्हणजे टॉलनेस दिसतोय, याला म्हणायचं डॉमिनंट कॅरेक्टर. म्हणजे शेजारचा डॉर्फनेसचा कॅरेक्टर असताना सुद्धा जो दिसतो त्याला म्हणतात डॉमिनंट. सो एलील दॅट एक्सप्रेस इव्हन इट्स अल्टरनेटिव्ह फॉर्म इज प्रेझेंट. आणि नेहमी मी सांगितले डॉमिनंट कॅरेक्टर हे नेहमी कॅपिटलनेच दाखवले जातात. याच्या बरोबर विरुद्ध आहे तो म्हणजे रिसेसिव्ह एलील, विच इज नॉट एक्सप्रेस्ड इव्हन इन प्रेझेन्स ऑफ इट्स अल्टरनेटिव्ह फॉर्म. पुन्हा एक एक्झाम्पल बघा, एक टॉल प्लांट आहे, एक डॉर्फ प्लांट आहे, हा झाला एफ वन. एफ वन मध्ये हा स्मॉल टीचा कुठलाही गुणधर्म दिसत नाही, जीन आहे पण गुणधर्म दिसत नाही. मग हा स्मॉल टी म्हणजे इथं रिसेसिव्ह आहे, आणि रिसेसिव्ह हे नेहमीच कशाने दाखवले जातात, स्मॉलली. सो दॅट इज द डॉमिनंट अँड रिसेसिव्ह. त्यानंतर पुढचा दिलाय तो म्हणजे फिनोटाइप. फिनोटाइपचा अर्थ आहे एक्सटर्नल अपिअरन्स ऑर एक्सटर्नल मॉर्फॉलॉजी. म्हणजे सजीवाचं बाह्य स्वरूप आपण म्हणूयात, एखादा सजीव आपण बघितला तर डोळ्यांनी बघितल्यानंतर पहिलं इम्प्रेशन आपल्या डोळ्यापुढे जे तयार होतं ते एक्सटर्नल अपिअरन्स, त्याला फिनोटाइप म्हणायचं. म्हणजे उदाहरणार्थ आपण एखादा अस्वल बघितलं काळ्या रंगाचं, ब्लॅक कलर्ड बियर, दिस इज फिनोटाइप, ब्लॅक कलर. एखादं प्लांट आपण बघतो, नारळाचा प्लांट एकदम उंच टॉल प्लांट, हा फिनोटाइप आहे. एक्सटर्नल अपिअरन्स ऑफ ऑर्गॅनिझम इज कॉल्ड एज द फिनोटाइप. आणि याच्या बरोबर अपोजिट टर्म आहे जीनोटाइप. जीनोटाइपचा अर्थ आहे जेनेटिक मेकअप ऑफ ऑर्गॅनिझम. मग जेनेटिक मेकअप म्हणजे काय, तर सजीव कुठल्या प्रकारचे जीन्सनी तयार झालाय त्याला म्हणतात जीनोटाइप. म्हणजे उदाहरणार्थ एखादं प्लांटर जर टॉल असेल तर टॉल मध्ये हे दोन जीन असू शकतात किंवा हे पण असू शकतात, या दोन्हीला आपण जीनोटाइप असं म्हणू शकतो. म्हणजे सजीवाचा जेनेटिक मेकअप ज्या जीनने तयार झालाय ते दाखवलेलं असतं त्याला म्हणायचं जीनोटाइप. सो दे आर द फिनोटाइप अँड जीनोटाइप. यानंतर पुढची टर्म दिली ती म्हणजे होमोझायगस. होमोचा अर्थ नेहमी लक्षात घ्या, बायोलॉजी मध्ये होमो आणि हेट्रो हे दोन टर्म कायमस्वरूपी येणार आहेत. होमोचा अर्थ सिमिलर आणि हेट्रोचा अर्थ डिसिमिलर. होमोझायगसचा अर्थ काय, द इंडिव्हिज्युअल विथ आयडेंटिकल एलील. म्हणजे एखादा सजीव आहे त्याच्यामध्ये एखाद्या कॅरेक्टरचे जे अल्टरनेटिव्ह फॉर्म ज्याला आपण एलील म्हणतो हे जर सेम असतील तर त्याला होमोझायगस म्हणायचं. म्हणजे उदाहरणार्थ मी समजा इथं दोन कॅपिटल टी दाखवलं तर हे होमोझायगस म्हणायचं, हा ऑर्गॅनिझम टॉल आहे, हे प्लांट टॉल आहे. समजा मी हे दोन स्मॉल टी दाखवले तर दोन्ही कॅरेक्टर दोन्ही एलील सेमच आहेत, आयडेंटिकल आहेत. ऑर्गॅनिझम विथ आयडेंटिकल एलील इज कॉल्ड होमोझायगस. हा डॉर्फ असेल दोन्ही जीन्स आहे. किंवा अजून एक्झाम्पल असं बघूयात की समजा मी हे दोन कॅपिटल वाय दाखवले तर याचा अर्थ आहे येलो कलर्ड ऑर्गॅनिझमचा जो काही सीड असेल ते येलो कलरचं म्हणूयात. मग इथं दोन्ही जीन मी अल्टरनेटिव्ह आलेले आहेत, आयडेंटिकल दाखवलेत, तो होमोझायगस म्हणायचा. होमोझायगसचा सोपा मिनिंग लक्षात घ्या, अँड इंडिव्हिज्युअल विथ आयडेंटिकल आलेली.
याच्या बरोबर अपोजिट आहे तो म्हणजे हेट्रो. हेट्रोचा अर्थ आहे डिससिमिलर. म्हणजे उदाहरण तुम्ही समजा इथे दाखवला कॅपिटल टी आणि स्मॉल टी, कॅपिटल वाय आणि स्मॉल वाय, हा ऑर्गॅनिझम टॉल आहे, हायब्रिड टॉल आहे, हा येलो आहे, पण इथे दोन्ही जीन एकमेकाच्या विरुद्ध आहेत, हा आणि हा वेगळा आहे, हा आणि हा वेगळा आहे, तर डिससिमिलर अलील म्हणायचं आणि त्या ऑर्गॅनिझमला हेट्रोझायगस म्हणायचं. सो दॅट इज होमोझायगस अँड हेट्रोझायगस. पुढची टर्म आहे ती म्हणजे प्युअर लाईन. ऍक्च्युली जे प्युअर लाईन असतात ते नेहमीच होमोझायगस असतात, त्यांच्यामधले सगळे अलील सेम असतात, ते ट्रू ब्रीडिंग असतात फॉर वन ऑर मोर कॅरेक्टर. म्हणजे थोडक्यात प्युअर लाईन म्हणजे काय, दीज आर द होमोझायगस ऑर्गॅनिझम विच ब्रीड ट्रू फॉर वन ऑर मोर कॅरेक्टर. म्हणजे असा विचार करूया की समजा एखादा सजीव आपण बोललो, म्हणजे अगदी आपण मेंडलचा विचार करूया, मेंडलनी टॉल पी प्लांट जे आहे ते कसं निवडलं, त्याच्या बागेमध्ये गेला, त्याला लक्षात आलं की एक प्लांट टॉल आहे, मग त्यानं त्याचे बिया गोळा केल्या, पुन्हा जमिनीवर लावल्या, पुन्हा टॉलच मिळालं, पुन्हा बिया गोळा केल्या त्याच प्लांटच्या, पुन्हा टॉलच आलं, म्हणजे टॉलनेसचा कॅरेक्टर तीन जनरेशन बदलला नाही, दॅट इज प्युअर लाईन. आणि ते 100% होमोझायगस असतात. सो दॅट इज प्युअर लाईन. आणि मेंडलनी पेरेंट घेताना नेहमी प्युअर लाईनचीच घेतली होती, तो सुद्धा त्याचा सक्सेस आहे, वे आपण म्हणूयात, फॅक्टर आहे आपण म्हणूयात. पुढची टर्म दिली मोनो हायब्रिड. मोनोचा अर्थ एक, मग मोनो हायब्रिड, हायब्रिड म्हणजे काय, प्रॉडक्ट ऑफ हायब्रिडायझेशन. दोन ऑर्गॅनिझम घेतले आणि त्यांच्यापासून तयार झालेला नवीन ऑफस्प्रिंग आहे त्याला नेहमी हायब्रिड म्हणायचं. मोनो हायब्रिडचा अर्थ काय, हेट्रोझायगस इंडिव्हिज्युअल फॉर वन ट्रेट. म्हणजे दोन गुणधर्म आपण घेतले, म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण पुन्हा असा विचार करू की टॉल प्लांट घेतलंय मेंडलने आणि ड्वार्फ प्लांट घेतलंय, ह्याच्या फ्लॉवर मधले पोलंगन याच्यावर टाकले किंवा इथले पोलंगन याच्यावर टाकले, पॉलिनेशन झालं, फर्टिलायझेशन झालं, झायगोट, एम्ब्रियो, सीड, सीड मिळाले, जमिनीवर लावले, तर जमिनीवर लावल्यानंतर ही जी जनरेशन मिळाली ही हायब्रिड आहे, ही मोनो हायब्रिड या नावाने ओळखली जाते. का, तर इथे एकच कॅरेक्टर आहे, उंची. तो ऑर्गॅनिझम नो डाऊट टॉल असेल, पण उंची हा एकच गुणधर्म याच्यामध्ये दिसतोय. हायब्रिडायझेशन तयार झालं म्हणून याला मोनो हायब्रिड म्हणायचं. समजा दोन गुणधर्म दिसले तर ह्याला डाय हायब्रिड म्हणायचं, आपण पुढे नंतर बघणार आहे. सो दॅट इज द मोनो हायब्रिड. यानंतर पुढची टर्म दिली म्हणजे ती म्हणजे एफ वन जनरेशन. एफ वन जनरेशनचा अर्थ काय, ऍक्च्युली दीज आर द ऑफस्प्रिंग युजली फॉर्म्ड फ्रॉम द प्युअर लाईन पेरेंट. म्हणजे असा विचार करूया की मेंडलनी समजा टॉल पी प्लांट घेतलं 4.5-5 फुटाचं, डॉर्फ पी प्लांट घेतलं 2.5-2.5 फुटाचं, दोघांचे पोलन ग्रेन म्हणले एकाचे दुसऱ्यावर टाकले किंवा दुसऱ्याचे पहिल्यावर टाकले, पॉलिनेशन आर्टिफिशियली केलं, पॉलिनेशन झाले, फर्टिलायझेशन झालं, झायगोट झालं, एम्ब्रियो झाले, सीड तयार झाले, बिया तयार झाल्या, बिया जमिनीवर लावल्या, आता जमिनीवर लावल्यानंतर जे प्लांट तयार झालं ती पहिली जनरेशन म्हणायचं. दिस इज एफ वन. एफ वन चा अर्थ आहे फर्स्ट फिलियल जनरेशन. फर्स्ट फिलियल जनरेशन नेहमी हे ऑफस्प्रिंग असतात पेरेंट पासून तयार झालेले. दॅट इज द एफ वन. दुसरे एफ टू, सेकंड फिलियल जनरेशन, पण याच्यात फरक असतो. दे आर द प्रॉडक्ट ऑर दे आर द ऑफस्प्रिंग फ्रॉम एफ वन, बट दे आर युजली फॉर्म्ड फ्रॉम द सेल्फिंग. म्हणजे आता काय केलंय, पुन्हा एक्सपेरिमेंट मेंडलचा विचार करा. पुन्हा मेंडलने एक 4.5 फुटाचं प्लॅन घेतलं, एक 2 फुटाचं, 2.5 फुटाचं प्लॅन घेतलं, प्युअर लाईन आहे, पोलन ग्रेन ट्रान्सफर केले, पॉलिनेशन झालं, बी तयार झाले, जमिनीवर लावले, तर आता ही झाली एफ वन. आता त्या एफ वन मध्ये जर सेल्फ पॉलिनेशन केलं, म्हणजे एफ वन चं फ्लॉवर आहे त्याला काहीच नाही केलं, त्यातले पोलनग्रेन त्याच्यावरच पडणार आहेत, त्याला म्हणायचं सेल्फ पॉलिनेशन, सेल्फिंग. आणि मग पॉलिनेशन झालं तर फर्टिलायझेशन होणारच आहे, झायगोट एम्ब्रियो सीड तयार होणारच आहे, सीड घेतले जमिनीवर लावले, तर एफ वन नंतरची जी पुढची पिढी आहे त्याला म्हणायचं एफ टू. पण एफ टू हे नेहमी सेल्फिंग न तयार झालेले असतात, सेल्फ पॉलिनेशन. हा फरक नेहमी लक्षात घ्या. एफ टू असू द्या किंवा पुढे जाऊन एफ थ्री आहेत, तेही सेल्फिंगनच तयार होतात. म्हणजे डायरेक्टली ज्याला क्रॉस पॉलिनेशन आपण म्हणूयात, ते एफ वनच्या संदर्भामध्येच फक्त दिसतं. एफ वन तयार होण्यासाठी क्रॉस पॉलिनेशन लागतं, बाकीच्यामध्ये सेल्फिंग किंवा सेल्फ पॉलिनेशनच होतं. सो दॅट इज एफ टू. पुढची टर्म आहे पुनिट स्क्वेअर. आता हे जे पुनिट स्क्वेअर म्हणजे काय, तर ऍक्च्युली हा एक प्रोबॅबिलिटी टेबल असतो. म्हणजे जेव्हा आपण एक्सपेरिमेंट करू तेव्हा लक्षात येईल की मेंडलचे सगळे जे काही प्रोबॅबिलिटी टेबल आहेत की ज्याच्यामध्ये फर्टिलायझेशनच्या परम्युटेशन आणि कॉम्बिनेशन दिले जातात गॅमेटच्या स्वरूपामध्ये. मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट समजा दोन दोन प्रकारचे झाले,
तर पहिला मेल गॅमेट दोन्ही फिमेल गॅमेटला फर्टिलाइज करू शकतो, दुसराही दोन्ही गॅमेटला फिट, हे टेबल स्वरूपात लिहिलं जातं, याला म्हणतात पुनिट स्क्वेअर किंवा याला चेकर्स बोर्ड सुद्धा म्हणतात, ते आपण नंतर बघणार आहे. थोडक्यात एक टेबल असतं असं म्हणूया, त्यामध्ये सगळं रिप्रेझेंटेशन, ग्राफिक रिप्रेझेंटेशन, टॅब्युलर रिप्रेझेंटेशन, याला पुनिट स्क्वेअर म्हणतात. होमोलॉगस क्रोमोसोम ही पुढची टर्म आहे. मी सांगितलं मग होमोलॉगस क्रोमोसोम म्हणजे काय. आता पुन्हा आपण विचार करू की आपल्या बॉडीचा, आपल्या बॉडीतला आपण कुठलाही सेल काढला तर आपल्यामध्ये 23 जोड्या क्रोमोसोमच्या दिसतात. त्यातल्या जोडीमधला एक क्रोमोसोम हा नेहमी मदरकडनं आला असतो, दुसरा नेहमी फादरकडनं आला असतो, पण जोडी ही नेहमी सारख्याच क्रोमोसोमची होते. म्हणजे पहिली जोडी ही एक नंबरचा क्रोमोसोम मदरचा असेल तर एक नंबरचाच फादर चालला असतो. फॉर एक्झाम्पल इथे बघा, हा समजा मदरचा क्रोमोसोम आहे, हा फादरचा क्रोमोसोम आहे, दोन्ही काय टॉप म्हणजे या एंड पासून या एंड पर्यंत काय दिसतात सेम, दॅट इज अ होमोलॉगस क्रोमोसोम. अशा 23 जोड्या आपल्यामध्ये असतात, 46 क्रोमोसोम, दॅट इज अ होमोलॉगस क्रोमोसोम. आणि या होमोलॉगस क्रोमोसोम वर सेम ऍलील, ज्याला सेम लोकेशनला जे ऍलील असतात त्याला आपण मगाशी सेम लोकेशनला असतात जीन्स, त्याला आपण ऍलीलशिप मगाशी टर्म दिली. यानंतर आपली पुढची टर्म आहे ती म्हणजे बॅकक्रॉस. आता बॅकक्रॉस म्हणजे काय, तर समजा असं आपण विचार करूयात की मेंडलने एक क्रॉस असा केलाय, मेंडलने घेतलाय टॉल पी प्लांट, ते घेतलं त्यांनी डॉर्फ पी प्लांट बरोबर क्रॉस केला. टॉल नेहमी आपण दाखवतो कॅपिटल टी नी, डॉर्फ दाखवतो स्मॉल टी नी, ह्याचे गॅमेट पडले स्मॉल टी, ह्याचे गॅमेट पडले कॅपिटल टी आणि स्मॉल टी, म्हणजे ह्याचे कॅपिटल टी असेल तर स्मॉल टी, दोघांमध्ये फर्टिलायझेशन झालं तर तयार झाली पहिली जनरेशन एफ वन, ह्याच्यामध्ये दोन्ही असतील, पण दिसताना हे सगळे काय तयार होणार आहेत, हायब्रिड टॉलच तयार होणार आहेत. आता बॅकक्रॉस म्हणजे काय, समजा हा एफ वन आपण घेतलाय, हा एफ वन आपण एकतर या पेरेंट बरोबर किंवा या पेरेंट बरोबर जर क्रॉस केला, मागं एक जनरेशन गेलो, एफ वन इज क्रॉस्ड विथ आयदर ऑफ इट पेरेंट, इट्स कॉल्ड बॅकक्रॉस. म्हणजे थोडक्यात इथं काय झालं, कॅपिटल टी स्मॉल टी इंटू कॅपिटल टी टी कॅपिटल टी, कॅपिटल टी स्मॉल टी इंटू टू स्मॉल टी, म्हणजे हा डॉमिनंट पेरेंट आहे, हा रिसेसिव्ह पेरेंट आहे, हे एफ वन आहे, एफ वन ने मागं जाऊन क्रॉस केला, मागच्या पिढीतल्या ऑर्गॅनिझम बरोबर जाऊन फर्टिलायझेशनचा प्रयत्न केला, याला म्हणायचं बॅकक्रॉस. बॅकक्रॉसचा जो एक टाईप आहे याला म्हणायचं टेस्टक्रॉस. टेस्टक्रॉस अर्थ काय, इट इज अ टाईप ऑफ बॅकक्रॉस वेअर एफ वन इज क्रॉस्ड विथ ओनली रिसेसिव्ह पेरेंट. पुन्हा हेच लक्षात घ्या, टॉल आहे, डॉर प्लांट आहे, पॉलिनेशन झालं, फर्टिलायझेशन झालं, एफ वन तयार झाली, ह्या एफ वनचा क्रॉस फक्त रिसेसिव्ह पेरेंट बरोबर घेतला. मी दाखवलाय हा एफ वन आहे, हे दोन स्मॉल टी म्हणजे रिसेसिव्ह आहे, ह्याच्याबरोबर जर क्रॉस केला तर त्याला म्हणायचं टेस्ट क्रॉस. नेहमी लक्षात घ्या, बॅकक्रॉस आणि टेस्ट क्रॉस, टेस्क्रॉस इज अ बॅकक्रॉस, नेहमी लक्षात ठेवा, टेस्क्रॉस इज अ बॅकक्रॉस, बट एव्हरी बॅकक्रॉस इज नॉट टेस्क्रॉस, एव्हरी टेस्क्रॉस इज अ बॅकक्रॉस, बट एव्हरी बॅकक्रॉस इज नॉट टेस्क्रॉस, असं नेहमी म्हणलं, तर तो एक भाग लक्षात घ्या, दिस इज कॉल्ड अ टेस्क्रॉस. तर जेनेटिक इंजिनिअरिंग मध्ये, जेनेटिक्स मध्ये आपल्याला जे वेगळे पुढे जाऊन एक्सपेरिमेंट करायचे आहेत, एफ वन हायब्रिड करायचं आहे, मोनोहायब्रिड क्रॉस, डायहायब्रिड क्रॉस, रेशो, हे बघायचे आहेत, हे बघत असताना आपल्याला हे सगळ्या टर्मिनॉलॉजी माहित पाहिजे. पुन्हा एकदा बघा, कॅरेक्टर ट्रेट फॅक्टर जीन ऍली डॉमिनंट कॅरेक्टर रिसेसिव्ह फिनोटाइप जीनोटाइप होमोझायगस हेटरोझायगस प्युअर लाईन मोनोहायब्रिड एफ वन एफ टू पुनिट स्क्वेअर होमोलॉगस क्रोमोसोम बॅकक्रॉस अँड टेस्ट क्रॉस. ओके, थँक्यू.